readers can read this blog in world's every language. Mukhprisht Ankhi Ha badal nabki kev ha jhala Ha badal nabki kev ha jhala 20-25 varsham purvi nokri karnara mulga pagar nimutpane vagilancha hatat det hota. Mag vadil tyatun gharatla kahi kharch karayche. थोड़ी बचत केली जायची आनी मुलाला ये न्या जान्या च्याती कीटा पुरते आनी दिवसाला फारतर एक चहा पिताए लिप के पैसे दिले जात होते. आता मुलाला पगार किती मिलतो हे विचारायला आई वडील कचरतात. मुलगा त्या पैशाचे काय करतो हे विचारायची हिम्मत इच्छा आई वडिलांकडे नसते. हा बदल के वहा झाला. कॉलेज मते जाताना साड़ी ऐवजी पंजाबी ड्रेस घालायला मिलतो याचा आनंद माननारी मुलगी आता तिच्या मुलीला हाफ पॅन्ट मध्ये फिरताना बघते. मनातल्या मनात चरफटते पण स्पष्ट अपने मुलीला अंगभर कपडे घाला से म्हणायची हिम्मत करत नाही. हा बदल केव्हा झाला. वय आता लेली मुलगी संध्याकाळच्या आत घरात असायची घर कामात मदत करायची. आता एकदा स्वयंपाक घरात येऊन खायला काय आहे ते बघते आणि स्वतःच्या खोलीत जाऊन परस्पर ऑर्डर करून खाणं मागवते. हा बदल केव्हा झाला. लग्ना अगोदर मुला मुलीने एक दोन वेळा भेटणे म्हणजे पुढारले पण मानणारे आता नातवंडांचे लिव्ह इन रिलेशनशिप स्वीकारतात. हा बदल केव्हा झाला. वर्षातून एकदा होलीच्या वेळी मोठ्या लोकांपासून लपून भांग पिण्याचा कार्यक्रम ठरवणारी आता प्रौढालेली मानसंग्रहातल्या तरुण मुलापुढे सहज ग्लास भरू लागली. हा बदल कधी झाला. नातवंडांना जवळ घेणारी नातीच्या केसांना तेल लावून देणारी गोष्टी सांगणारी आजी आता सकाळी योगा क्लास नाही तर लाफ्टर क्लासला जाते आणि नातवंडांशी टीव्हीच्या रिमोट साठी भांडते. हा बदल केव्हा झाला. वडील धायांच्या मान ठेवना यांच्या मुली नव्याच्या येता जाता अपमान करतात सगळ्यांसमोरून अंग दुनम काढतात. अशा वेळी मुलीचे आई वडील कसनुसंग हसतात आणि मुलाचे आई वडील हतबुद्ध होतात. हा बदल कधी झाला. तरुण मुले एक नोकरी सोडतात दुसरी धरतात राहत्या गावातून दुसऱ्या गावी जातात. सगळे ठरल्यावर आई वडिलांना फक्त सांगितलं जातंग त्याच्या पेक्षा कमी महत्वाच्या गोष्टींमध्ये तर आई वडिलांना सांगण्याचीही गरज नसते. मित्रांबरोबर ट्रिपला जाणे ब्रेकअप होणे सिनेमाला जाणे पार्टी करणे स्वतःसाठी नवीन वस्तू फोन कपडे वगैरे खरेदी करणे अशा गोष्टीत आई वडिलांनी दखल दिलेली मुलांना आवडतंग नाही असंका होतंग. हा बदल कधी झाला. नातेवाईकांकडे जानम शेजाऱ्याकडे वेल प्रसंगी जानंग लग्न समारंभात सहभागी होनंग कुलाचार पालने देवलात जाने पूजा करणे इत्यादी गोष्टींवर आता काही घरात नाराजी नाही तर भांडणे होतात असंका होतंग. हा बदल कधी झाला. मान्य आहे दोन पिढ्यांमध्ये अंतर असतेच. पाचवारी नेसनाया सुने बद्दल नऊवारी नेसनाया सासूने तेव्हाही नाराजी व्यक्त केली होती. पण आता पन्नाशी पार केलेल्या पिढीत आणि त्यांच्या मुलांच्या पिढीत अंतर नाही दरी निर्माण झाली असं वाटतंग. हा बदल नक्की केव्हा झाला. खरं उच्च विचार करायला हवा. समाज प्रगतीकडे नव्हे तर अधोगतीकडे चालल्याचे हे भयंकर वास्तव आहे आणि ते सहजासहजी पचनी पडणारेही नाही हे मोठे दुर्दैव आहे. टिप लेख कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की कळवा. सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा. व्हाईट टिक मार्क टिप्पण्या.